खरं सांगायचं म्हणजे मुजफ्फर हुसेन साहेब साहेबांनी हे जे काही सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून एक मोठं रिसर्च सेंटर तयार केलं आहे SPNR, तर इथे आपल्या येणाऱ्या काळामध्ये जसं भारत सरकारचं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये आपली स्वावलंबी शेती झाली पाहिजे, नैसर्गिक शेती झाली पाहिजे, तर त्याच्याकरता जे मार्गदर्शनासाठी त्यांनी जे काही फक्त बोलूनच दाखवलं नाही तर प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. या पूर्ण फार्मवर सीताफळ आहे, संत्रा आहे, पेरू आहे, अनेक प्रकारच्या इथे त्यांनी हॉर्टिकल्चरचं तयार केलं आहे, मेडिसिनल प्लांट आहे, बांबू आहे, आणि असं काही तयार केलं त्यांनी की भारतामध्ये जे काही चांगल्या क्वालिटीचं म्हणजे हे व्हेरायटी आहे त्या सर्व व्हेरायटी या इथे आणून या शेतामध्ये आणून त्यांनी इथे एक रिसर्च नैसर्गिक शेतीतला एक रिसर्च पॉईंट तयार केला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना इथे जर आले तर इथे त्यांना प्रशिक्षण घेऊन एक नवीन नॉलेज आणि ईल्ड कसं वाढवता येईल आणि नॅचरल जमिनीचा सुपीकता कशी वाढवता येईल, ऑर्गेनिक कार्बन कसा वाढवता येईल, CN रेशो कसा वाढवता येईल याच्याकडे त्यांनी भर दिला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या शेतीची खूप आवश्यकता आहे संपूर्ण भारत देशामध्ये, तर त्याचा एका मार्गदर्शक फॉर्म म्हणून हा फॉर्मकडे मी बघतो. नमस्कार, मी सयाजी जाधव. मी माननीय श्री सागर मेघे साहेब यांची शेती जी रामटेक येथे आहे ती पूर्ण पाहतो, तर त्यांच्यामार्फत मी इथे मुजफ्फर सरांकडे त्यांची शेती पाहायला आज आलेलो आहे. आणि इथे आल्यावर मी जे पाहिलं आहे संपूर्ण की ज्या प्रकारे ऑर्गेनिक शेती इतक्या सुंदर प्रकारे आंबा झाला, सीताफळ आहे आणि फणस आहे, तेजपान आहे, काळी मिरी आहे, हे ज्या पद्धतीने यांनी इथे डेव्हलप केलेलं आहे, बांबू आहे, तर खरंच हे खूप वाखाणण्यासारखं आहे की विदर्भात असा एक शेतकऱ्यांना प्रेरणा स्रोत म्हणून मुजफ्फर सरांकडे पाहायला इथला शेतकरी नेहमी उत्सुक राहील आहे. आणि शेतकऱ्यांना जे ज्ञान आणि माहिती इथून मिळेल आहे त्याचा 100% फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्याच्यामुळे विदर्भातला शेतकरी त्यांचा खूप आभारी राहील. आणि मेघे सागर मेघे सरांनी इथे व्हिजिट केलेली आहे, त्यांना हे खूपच आवडलेलं आहे आणि तेही यांच्याप्रमाणे तिथे रामटेकच्या शेतीमध्ये ते या गोष्टी फॉलो करणार आहे. तर आम्ही मुजफ्फर हुसेन सरांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. थँक्यू. नमस्ते, मेरा नाम कृष्णा रविंद्र चदलवाड़ा है. मैं रामटेक मौदा तहसील का रहवासी हूँ और मैं नेटाफेम का डीलर हूँ. 2015 से सर के साथ में हूँ. अस्मिता ऑर्गेनिक फार्म सर श्री ऑनरेबल मुजफ्फर सर के खेत पे यहाँ पे उनका व्यू, उनका विजन 2015 से आज 2022 तक के मैं उनके पाथ पे उनके साथ में हूँ. जो स्टार्टिंग में यहाँ का खेत था टोटल बैरन बंजर लैंड था, टोटल यानी टोटल 2016 तक के हमने डिज़ाइनिंग यहाँ का ड्रिप का, रोड्स का, वाटर मैनेजमेंट और ऑटोमेशन सब के साथ में सर ने जो स्टडी करके और यहाँ का प्लांट्स वगैरह लाना, और उन्होंने जो 32 एकड़ पहले फर्स्ट फेज में डेवलप किया था, हर 138 एकड़ में से हर साल कुछ ना कुछ डेवलप कर रहे हैं. आज टोटल 90% उनका पूरा अंडर कल्टीवेशन है, पूरा लैंड टोटली ऑटोमेशन है, टोटली ऑर्गेनिक है. और ये रामटेक और मौदा क्षेत्र के लिए बहुत बड़ी गर्व की बात है कि ऑर्गेनिक सबसे बड़ा फार्म यहाँ पे अपने रामटेक में है. और यहाँ पे सीखने को बहुत सारे काश्तकारों को ये मिलेगा क्योंकि मल्टी क्रॉप्स है यहाँ पे, एक क्रॉप के ऊपर डिपेंड नहीं है और हर चीज़ नीट एंड क्लीन ऑर्गेनिक वे में टोटल ही किसानों के लिए, फ्यूचर के लिए बहुत अच्छा रहेगा और विदर्भ के लिए एक बड़ा, बहुत बड़ा बदलाव हो जाएगा. सर से कि किसानों के लिए एक ट्रेनिंग प्रोग्राम हर महीने में एक बार ऑर्गेनिक वे में ट्रेनिंग होना चाहिए क्योंकि यहाँ सीखने के लिए बहुत सारी चीज़ें, बहुत माइन्यूट माइन्यूट और बहुत सारी IQ इनका इतना बड़ा है सर का कि अपना विजन अपन हर जगह रीच नहीं कर सकते. ये ऑल ओवर इंडिया घूम रहे हैं, सब कुछ नॉलेज इकट्ठा कर रहे हैं और यहाँ लाके इम्प्लीमेंट कर रहे हैं और वो नॉलेज अपन हर जगह जा नहीं सकते. एज अ फार्मर हम चाहते हैं, सर की तरफ से एक रिक्वेस्ट है मेरी और सबकी हमारी यहाँ की, कि सर ने एक यहाँ पे क्लासेस ले हर महीने में एक दिन तय करके
सारे काश्तकार जो भी आना चाहते हैं उनको एक ट्रेनिंग प्रोग्राम रहे, बाय प्रोजेक्टर एक विजन क्या हो रहा है, कैसा होना चाहिए, सर के जैसा मार्गदर्शक मैंने आज तक के अपने इसमें ये फील्ड में नहीं देखा है, ऑर्गेनिक फार्म में। तो मेरी एक रिक्वेस्ट है सर से हम्बल कि आप हमारे काश्तकारों के लिए महीने में एक तो भी कोई भी कोऑर्डिनेट करके हर चीज़ है इनके पास, तो वो अपना नॉलेज शेयर करें। एक रिक्वेस्ट है सर, थैंक यू।